नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत। हे एक छान स्टार्टर म्हणून पण तुम्ही बनवू शकता किंवा लाईट डाएटसाठी पण तुम्ही संध्याकाळी हे बनवू शकता। तर त्याचं साहित्य बघूया टोमॅटो सूपचं। इथे मी 6 टोमॅटो साधारण जाडसर असे कापून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, 3 ब्रेड स्लाइस घेतले, कोथिंबीरीच्या दांड्या इथे घेतल्या, अद्रक, लसूण 3 ते 4 पाकळ्या, काळ्या मिऱ्याची पूड, साखर चवीनुसार, बटर लागणार आहे आपल्याला इथे, तिखट, मीठ आणि हळद। चला तर मग टोमॅटो सूप करायला सुरुवात करूया। गॅस ऑन करून कढई गरम केली आहे। थोडं तेल घालणार आहोत आपण याच्यात। आता तेलात टोमॅटो ऍड करायचे आहे। आता थोडीशी हळद, एकदम थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ घ्यायचंय, काळ्या मिरीची पूड, सगळ काळी मिरी असतील तरी चालते, अद्रक बारीक कापलेलं, लसूण। आता पाणी ऍड करायचंय आपल्याला। साधारण 1/2 ग्लास पाणी घेतले आणि आता टोमॅटो आपण शिजू देऊया। टोमॅटो आपले शिजत आहे, तोपर्यंत आता ब्रेडचे काप करून घेणार आहोत। आता 3 ब्रेड स्लाइस मी इथे घेतलाय, त्याच्या काठ आपण कडा जे आहेत ते कापून काढून घेणार आहोत। सर्व बाजूच्या कडा कापून घ्यायच्या। आता मधून आपण त्याचे चांगले स्क्वेअर शेप आले पाहिजे असं करून घेऊया। साधारण असे स्क्वेअर शेप कापून घेतलेत मी। पॅन आपला गरम होतोय, थोडंसं मी तेल घालते। आपल्याला हे बटरमध्ये ब्रेडचे तुकडे परतून घ्यायचे आहे आणि बटर ऍड करते मी। बटर वितळले, आता आपण त्यात ब्रेड स्लाइस परतून घेणार आहोत। तुम्ही डीप फ्राय हवे असतील तर डीप फ्राय पण करू शकता, पण हे शॅलो फ्रायने पण छान परतले जाणार आहे। सर्व ब्रेडचे तुकडे मी याच्यात छान क्रिस्पी करून घेते। मस्त दोन्ही साईडने परतून घेतले, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता हे मी बाजूला काढून घेते। बघा, छान गोल्डन ब्राऊन झाले ब्रेडचे तुकडे, एका प्लेटमध्ये काढून घेतले मी। टोमॅटो आपले शिजून रेडी झाले। आता पॅन गरम करून त्याच्यात आपण बटर ऍड करणार आहोत। बटर आपलं वितळलं आहे, त्याच्यात आता टोमॅटोची प्युरी आपण ऍड करणार आहोत। आणि ह्याला आता शिजवायचं आहे आपल्याला बटरमध्ये। आता चवीनुसार साखर ऍड करा त्याच्यात। 1 चमचा साखर मी घेतली आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकतोय आपण त्या। आता ही टोमॅटोची प्युरी आपण 2 ते 3 मिनटं छान बटरमध्ये शिजू देऊया। आता आपले शिजले 2-3 मिनटं, गॅस बंद करून याला आता थंड होऊ देऊ आपण। थंड झालं की आपल्याला ह्याला मिक्सरमधून काढायचं आहे। आता हे थंड झालंय, आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि मग आपण मिक्सरमधून हे बारीक करून घेऊया। आता आपण मिक्सरमधून आपण हे सगळे प्युरी बारीक करून घेणार आहोत। आता आपण गाळून घेत आहोत, मिक्सरमधून काढून झालं होतं ते, चमच्याने ढवळून। आता पुन्हा आपण गॅस ऑन करून याला 10 मिनिटं एक उकळी येऊ देऊया, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल। थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत। मस्त आपलं टोमॅटो सूप शिजून रेडी झालेला आहे। आता ह्याला मी छान सर्व्ह करते बॉलमध्ये। चला तर मग मस्त आपलं टोमॅटो सूप रेडी झालंय। छान मी बटरमध्ये भाजलेले हे आपले पावाचे तुकडे त्याच्यावर सोडलेले आहे। असं छान तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून पण बनवून बघू शकता। आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आणि आहार रस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू।